राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस हा मोठा ठरणार आहे, कारण आज आमदार अपात्रतेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेवर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी याचिका ठाकरे आणि शरद पवार गटानं केली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं कडक शब्दांमध्ये विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर ताशेरे ओढले होते. हा पोरखे नाही, हे प्रकरण गांभीर्यानं घ्या, पुढील निवडणुकांआधी निर्णय घ्या, तसंच अपात्रतेच्या सुनावणीवर मंगळवारपर्यंत सुधारित वेळापत्रक द्या, अन्यथा आम्ही आदेश देऊ, अशा शब्दांमध्ये कोर्टानं नार्वेकरांना सुनावलं होतं. तेव्हा विधानसभा अध्यक्ष आज अपात्रता सुनावणीवर सुधारित वेळापत्रक देणार की सुप्रीम कोर्ट त्याबाबत आदेश देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मी एक संविधानाला मानणारा व्यक्ती असल्यामुळे मी निश्चितपणे कोर्टाने दिलेले हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आदेश आणि कोर्टाचा आदर हा सातत्याने ठेवीन आणि तसं करत असताना मी सातत्याने हीच अपेक्षा बाळगतो आणि मानतो की विधिमंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाची सर्व भौम्यता ही पण कायम ठेवणं राखणं हे माझं कर्तव्य आहे. आणि विधिमंडळ केव्हा विधिमंडळात जे पीठासीन अधिकारी आहेत त्यांचा पण आदर राखणं हे तेवढंच आवश्यक आहे. तर शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणालेलं होतं एकदा आपण पाहूया. सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले होते अपात्रतेवर, पुढील 2 महिन्यात निर्णय घ्या, पुढच्या निवडणुकांआधी हा निर्णय घ्या. निर्णय कधी देणार हे सोमवारपर्यंत सांगा, मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, नाहीतर आम्ही आदेश देऊ. हा पोरखे नाही, लवकरच निर्णय घ्या. प्रकरण गांभीर्यानं घेतलं जातं याची नोंद घ्यावी. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना करू नका असं सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना सुनावलं होतं. सह्याद्रीची उंची म्हणजे